आणि मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला जो क्वेश्चन दिसतोय जसं की समजा यामध्ये एक दोन चलातील रेषीय समीकरणामधला हा प्रश्न आहे तर एक निश्चय दिलेला आहे मित्रांनो एक प्रीमियंड दिलेला आहे तर तो सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस बोर्ड एग्जाम मध्ये विचारला जाईल तर त्यावेळेस 2 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे ही सराव पेपर जो आहे आपला सराव पेपर आपण जास्तीत जास्त सराव करतोय बघा आपण काय करूया तर तो क्वेश्चन मांडून घेऊया बघा यम या ठिकाणी आहे -5 नंतर आहे 2 आणि नंतर आहे 7 सेमी आणि मराठी दोन्ही मीडियम वाल्यांनी लक्षात घ्यायचं आहे बघा जर m -5 2 7 हा जो निश्चयक आहे तर या निश्चयकांची व्हॅल्यू जी दिलेली आहे तर ती आपल्याला 31 जी किंमत आहे प्रश्न बघा स्क्रीनवर जी आपल्याला किंमत दिलेली दिसते तर ती 31 किंमत दिसते मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला याच्या समोर काय मांडायचं आहे तर 31 मांडायचं म्हणजे ज्यावेस हे आपण सॉल्व करणार तर त्यावेस याची किंमत 31 येणार बर मग आपल्याला प्रश्न नेमका काय तर स्क्रीनवर बघा आपल्याला काढायची m ची किंमत फाइंड द व्हॅल्यू ऑफ m ओके आता यामध्ये जर आपण याला जर सोडवायचा प्रयत्न केला तर बघा या ठिकाणी मी एक देअरफॉर म्हणजे म्हणूनच एक चिन्ह देतोय काय होणार आहे तर आपण कसा सोडवतो निश्चयक डिस्क्रिमिनेंट तर आपण चार ब्रॅकेट करतो सुरुवातीला मध्ये एक मायनस ची साइन देत असतो हे तुम्हाला सगळं आठवत असेल आपण सर्व लाइव मध्ये घेतलेलं होतं आठवत असेल तुम्हाला नक्की एकदा रिप्लाय करा यस ऑर नो चा बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर ते तुम्ही सांगू शकता का लगेच तुम्हाला सांगता यायला पाहिजे ते बघा मी अजून कॅमेरा जो आहे तर तो थोडा जवळ आणतोय बघा काय करायचं आहे आपल्याला फर्स्ट ब्रॅकेट मध्ये टाकायचं आहे m सेकंड ब्रॅकेट मध्ये टाकायचे 7 m ने 7 ला गुणले आपण ओके वजा चिन्ह हे सूत्रामधले आहे तर त्यामुळे कोणताही बदल करायचा नाहीये आता या 2 ने गुणायचं आहे 2 ने आपल्याला कशाला गुणायचं आहे -5 ला तर -5 आणि 2 हे -5 अगोदर लिहिले 2 नंतर लिहिले तरी सुद्धा चालतात काहीच प्रॉब्लेम नाहीये ओके आता बघा म्हणूनच चिन्ह देतोय मी देअरफॉर चा एक मी या ठिकाणी एक चिन्ह दिलाय आता m ने 7 ला गुणलं तर हे होणार आहे 7m ठीक आहे नंतर 2 5 10 होतायत 2 5 10 होतायत -sin दोन sin जर का माइनस असतील मल्टिप्लिकेशन मध्ये तर त्याला आपल्याला करायचं आहे प्लस मित्रांनो बोर्ड एग्जामच्या सगळ्या सब्जेक्टची प्रॅक्टिस फक्त आपल्या मॅथ्स हंगर चॅनलवर बट आता आपण घरी अभ्यास करताना जर काही प्रॉब्लेम यायला लागला आपल्या कोणत्या एक्झाम्पलचं सोल्युशन आपल्याला मिळत नाहीये मग अशा वेळेस आपण काय करायचं तर आपण जायचं आहे अन अकॅडमीवर एक आस्क डाऊट नावाचं फीचर आहे तर त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 10 डाऊट्स जर विचारले तर 10 मार्चपर्यंत ही ऑफर आहे जर तुम्ही 10 डाऊट्स विचारले तर तुम्हाला 15 दिवसाचं सबस्क्रिप्शन जे आहे तर ते फ्रीमध्ये मिळू शकतं आणि सोबतच तुम्हाला एक कोड यूज करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शन आहे तुमच्या वर्गाच्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता एक कोड यूज करायचा आहे कोड आहे MH1 अनलॉक करायचा आहे आणि अनलॉक केल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये एन्जॉय करू शकता फ्री मध्ये क्लासेस बघू शकता सुरुवातीला अनअकॅडमी ॲपवर या वरती डाव्या कोपऱ्याला तुमचा वर्ग सिलेक्ट आहे का बघा स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर आस्क डाऊट मध्ये युअर डाऊट्स नावाचं एक टॅब आहे तर त्यावर क्लिक करा तुम्हाला दोन फीचर दिसतील टेक अ पिक्चर आणि चूज फ्रॉम अ गॅलरी तुमच्या ज्या क्वेश्चनचा प्रॉब्लेम आहे तर तो अगोदर जर तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह केलेला असेल तर चूज गॅलरीवर क्लिक करा हे सायन्स किंवा मॅथमॅटिक्सचा तर तो प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम सिलेक्ट करा त्याला क्रॉप करा आणि याला सबमिट करा हे सबमिट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला दोन क्वेश्चन येते एक क्वेश्चन येणार की सायन्स की मॅथमॅटिक्स आपण मॅथमॅटिक्स हा क्वेश्चन या ठिकाणी सबमिट केला आहे तर त्यामुळे मी क्लिक करतोय मॅथ्सवर आणि लगेच विदिन सेकंड आपल्याला आपलं सोल्युशन व्हिडिओ आन्सरमध्ये मिळालं आपण व्ह्यू सोल्युशनवर क्लिक करूया ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर त्यावेळेस तुमच्या समोर आपला जो क्वेश्चन होता तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या ठिकाणी प्ले होताना दिसत आहे आणि हे सर्व व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्यामुळे हे करूया प्लस नंतर समोर आहे बरोबरचं चिन्ह समोर आहे 31 ओके नेक्स्ट स्टेप काय होणार तर आता या 10च्या सोबत यम नाहीये बट 7च्या सोबत यम आहे आणि या साईडला 31 जो आहे तर त्याच्यासोबत पण यम नाहीये म्हणजे जे इंग्रजीतलं मुळाक्षर असतं जे व्हेरिएबल असतं तर ते नाहीये 31च्या सोबत सुद्धा नाहीये आणि 10च्या सोबत सुद्धा नाहीये मग या 10ला आपण या 31च्या साईडला म्हणजे उजव्या साईडला नेऊया ठीक आहे आता आपण काय करूया तर हे 7m जे आहे तर ते ॲज इट इज मांडूया समोर बरोबरचं चिन्ह देऊया 31 10 ओके बघा क्लिअर होतोय का पॉईंट एकदा मला नक्की सांगा कमेंटमध्ये बघा 7m इज इक्वल टू आता यामधून जर हे मायनस आपण केलं तर निश्चितच आपल्याला जी उत्तर मिळेल जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल पुढची जी स्टेप मिळेल तर ती मिळेल 21 म्हणजे 21 31 मधून 10 वजा केले 21 उत्तर येतं कोणी सुद्धा सांगू शकतं आहे की नाही आता बघा 7m मीन्स काय तर 7 आणि m चा गुणाकार मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस याला आपण शिफ्ट करू त्या साईडला म्हणजे त्या साईडला नेऊ बरोबर चिन्हाला दोन बाजू असतात लक्षात घ्या एक असते डावी आणि दुसरी असते उजवी आता ज्यावेळेस आपण या साईडला घेऊ याला तर हे मिळणार आपल्याला बघा दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित बघा m इज इक्वल टू 21 upon 7 ठीक आहे आता 7 ने भाग द्यायचा आहे मित्रांनो कशाला तर 21 ला बट त्या अगोदर नवीन असाल
तो एकदा सब्सक्राइब करायला विसरू नका आणि अगोदरचे जेवढे काय विद्यार्थी आहेत तर त्यांनी आतापर्यंत लाईकवर क्लिक केला असेल फक्त जे नवीन आहेत तर त्यांचंच लाईकवर क्लिक करायचं राहिलं असेल तर त्यांनी एकदा लाईकवर क्लिक करा. आता बघा हे जे m आहे तर या m ची किंमत आपल्याला खूप इजीली मिळते. m इज इक्वल टू 7 ने भाग द्यायचा आहे कितीला 21 ला तर 7 आणि 21 तर 7 च्या पाढ्यामध्ये 21 येतातच 7 * 21 m ची किंमत किती मिळाली तर 3 मिळाली. म्हणजे जावेस असा निश्चय आपल्याला दिलेला असेल एग्जाम मध्ये की ज्याची किंमत समोर दिलेली आहे ओके एक निश्चयक आणि समोर दिलेली किंमत तर आपल्याला काय करायचं अशा वेळेस त्या निश्चयकाची किंमत जर दिलेली असेल तर मग आपण काय करणार तर निश्चयक मांडायचा समोर ती किंमत मांडायची नंतर हे असे चार ब्रॅकेट मध्ये मायनस ची साइन. आता यामध्ये थोड्याफार किमती बदलू शकतात बट बोर्ड एग्जाम मध्ये जर असं एग्जांपल आलं तर 2 पैकी 2 मार्क्स कॉन्फिडेंटली आपल्याला मिळालाच पाहिजे एवढा आत्मविश्वास पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे हा निश्चयक जसाच्या तसा मांडायचा दिलेली किंमत समोर घ्यायची त्या निश्चयकाच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर या संख्येने या संख्येला गुणायचं या संख्येने या संख्येला गुणायचं मधलं जे चिन्ह आहे तर ते ऑलवेज निगेटिव्ह येणार कारण हे सूत्रामधलं चिन्ह आहे तर त्यामुळे याला वजाच ठेवा नंतर याने याला गुणायचं आपल्याला आणि सगळा गुणाकार करून आलेलं फायनल उत्तर ते त्याला व्यवस्थित चौकट करायची कारण ते आपण काढलेलं उत्तर आहे. ज्यावेळेस पेपर चेक करणारे सर ते चेक करतील तर त्यावेळेस त्यांचा फोकस त्या एक्झाम्पलच्या आन्सरवर जात असतो. ठीक आहे ना. चला आज आपण थांबूया. ओके बाय.